स्वाभिमानी शेतकरी संघटना एक संघ आहे, त्याला टवकासुद्धा निघणार नाही याची खात्री आहे. कारण शेवटी आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेत असतो आणि आतापर्यंत जे काही निर्णय झाले आहेत ते कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या संमतीनं आणि एकमतानं निर्णय झालेले आहेत. त्यामुळं स्वाभिमानीवर परिणाम व्हायचा प्रश्नच नाही. रातारायला मुद्दा आणखीन काही संघटना निघाल्या किंवा स्थापन झाल्या तर काही फारसा फरक पडत नाही. उलट लोकसंख्येमध्ये निम्म्याहून अधिक जर शेतकरी असतील तर त्यांच्या एक अर्धा संघटना निर्माण झाल्या तर काय फारसा फरक पडत नाही. नोकरदार आहेत मूठभर, पण त्यांच्या संघटना ढीगवर आहेत. पत्रकारांच्या संघटना आहेत, कामगारांच्या संघटना आहेत, तर शेतकऱ्यांच्या संघटना वाढल्या तर काय बिघडलं? प्रश्न आहे तो शेतकऱ्यांशी इमान कुणाची आहे, शेतकऱ्यांची निष्ठा कुणाशी आहे आणि शेतकरी कुणाच्या मागं आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा.